परांजपे साहेब पक्ष म्हणून मी विचारत नाही, मी विरोधी पक्ष नेता घटनेत्याला विचारतो. मी पक्ष म्हणून आलोय तुमच्याकडे विचारत. मी नाही गेलो निवेदन घेतो नाही घेतो नका घेऊ. मी बघतो थोडी दादागिरी झाली. तुम्ही तुम्हाला निवेदन देतोय नाही घ्यायचं मला नाही घ्यायचं सांगत होतो. मी घटनेत्याला विचारतो महापौर म्हणून तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्हाला ऐकावं लागेल ऐकावं लागेल ठाणे शहराचा जो काही विकास निधी येतो तो काही शिवसेना आपल्या बँक अकाउंट मधून देते का? पहिली त्यांनी आधी आपलं स्वतःचं घर पहा, मग दुसऱ्याच्या घरात डोकावून पहा. त्यामुळे ते जर आरे करू शकतात तर त्याला राष्ट्रवादी कार्य करू शकतं. पोस्टर फाडताना स्पष्टपणे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे व त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत. त्यामुळे माननीय गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी स्वतः हा 20 लाखाचा चेक 10-10 लाख एका प्रोग्रॅमला हा मी त्यांना द्यायला गेलो होतो की 10 लाख रुपये 147 कोपरी पाचपाखाडी मतदारसंघासाठी 10 लाख रुपये ठाणे विधानसभेमध्ये शिवाजी मैदान येथील जो काय खर्च लागेल तो आम्ही करायला तयार आहोत. पण महापौरांचं कसं आहे, खोटं बोला पण रेटून बोला. खारीगाव इथे शिवसेनेचा एकच कळंबे नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक राजेंद्र साबते, 3 नगरसेवक त्या पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे आहेत आणि कळवा प्रभाग समितीच्या आमच्या सक्षम भगिनी वर्षाताई मोरे यांच्या माध्यमातून तिथे रोज लसीकरण चालू आहे. पण लसीकरणामध्ये राजकारण करायचं आणि मुद्दामून तो लसीचा मेगा कॅम्प तिथे दिला गेला. रोज 500 ते 600 लोकांना वर्षाताई मोरे यांच्यामार्फत तिथे डोंगरामध्ये लसीकरण प्रोसेस चालू आहे. पण खोटं बोल रेटून बोल. दुसराही त्यांनी आरोप केला की रस्ते गटार पायवाटा ह्यांचा खर्च काय राष्ट्रवादी आपल्या घरात ना आणतो का? तर ठाणे शहराचा जो काही विकास निधी येतो तो काही शिवसेना आपल्या बँक अकाउंटमधनं देते का? तोही करदात्याच्या पैशातनंच येतो. त्यामुळे ते जर आरे करू शकतात तर त्याला राष्ट्रवादी कार्य करू शकतं. दुसरं, मी त्या दिवशीचं रात्री 3:30 CCTV फुटेज रिलीज करत आहे. आमच्या अरविंद मोरे यांनी कळवा पोलीस स्टेशनला NC नोंदवलेली आहे. पोस्टर फाडताना स्पष्टपणे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे व त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत. त्यामुळे माझी पालकमंत्र्यांना देखील विनंती आहे की सत्याच्या बाजूनी उभे राहा, न्यायाच्या बाजूनी उभे राहा. आपण त्या दिवशी म्हणालात की पोस्टर फाडणं शिवसेनेची संस्कृती नाही. मलाही माहिती आहे की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या संस्कारात वाढलेला शिवसैनिक हे करणार नाही. पण अवसान आणून जे नवीन शिवसैनिक झालेत यांनी ते बॅनर पोस्टर फाडले याची देखील आज मी ती क्लिप CCTVची रिलीज करतो आहे. दुसरा माझा एक मित्रत्वाचा सल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांना आहे की त्रास आता वाढत जाईल, त्यांना उद्या असं व्हायला नको की 2024 दुसरा माझा एक मित्रत्वाचा सल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांना आहे की त्रास आता वाढत जाईल, त्यांना उद्या असं व्हायला नको की 2024 लोकसभेची निवडणूक येईल तर बाकी विधानसभा कळव्यामध्ये आम्हाला त्रास देता देता उरलेल्या 5 विधानसभांमध्ये कदाचित त्यांचा त्रास वाढत जाऊ नये हीच त्यांना सदिच्छा देतो. राष्ट्रवादीला कुठल्याही प्रकारचं राजकारण लसीकरणामध्ये करायचं नाही. पण शिवसेना लसीकरणामध्ये राजकारण करत असेल तर आरेला कारे उत्तर राष्ट्रवादी नक्की देणार. कदाचित येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे नगरसेवक ॲक्टिव्ह झालेत, लोकांपर्यंत पोचायला पाहिजेत आणि ह्यांचे कार्यकर्ते पोचू शकले नाहीत याचं पोटशूळ काहींना त्या ठिकाणी उठलं असेल आणि त्या ठिकाणी थोडीशी बॅनरबाजी करण्यात आली की जे शिबिर शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रयत्नांनी लावण्यात आलं होतं, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी लावण्यात आलं होतं, त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रयत्नांनी हे शिबिर आहे हे ते आहे अशा पद्धतीचे बॅनर प्रभाग समितीच्या अध्यक्ष अशा काही व्हिडिओसुद्धा प्रसारित केले गेले. त्याच्यामुळे थोडीशी चीड निर्माण झाली काहींना त्या ठिकाणी उठलं असेल आणि त्या ठिकाणी थोडीशी बॅनरबाजी करण्यात आली की जे शिबिर शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रयत्नांनी लावण्यात आलं होतं, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी लावण्यात आलं होतं, त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रयत्नांनी हे शिबिर आहे हे ते आहे अशा पद्धतीचे बॅनर प्रभाग समितीच्या अध्यक्ष अशा काही व्हिडिओसुद्धा प्रसारित केले गेले.
त्याच्यामुळे थोडीशी चीड निर्माण झाली कार्यकर्त्यांमध्ये की आम्ही आपली मेहनत करतोय, आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय आणि हे अशा पद्धतीचं क्रेडिट कशासाठी घेत आहेत, म्हणजे मेहनत न करता क्रेडिट घेण्याचे जे काही प्रयत्न चालले असेल, कोणाकडनं कुठल्या कार्यकर्त्यांना जर काही चुकीचं कृत्य झालं असेल, बॅनर वगैरे कोणाचे फाडले असतील, तर मी स्वतः त्या दिवशी ॲज अ शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो की कोणाकडनं झालं असेल. परंतु त्याचा त्या शिबिराचा यांनी जो आधी प्रपोगंडा करण्याचा जो प्रयत्न केला, म्हणजे मेहनत न करता श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, त्याचासुद्धा निषेध मी या ठिकाणी करतोय की सुरुवात कोणी केली. आणि त्या ठिकाणी 3470 लोकांनी त्या ठिकाणी लोकांना अगदी घरातनं अगदी डोंगराच्या कोपऱ्यापासून रिक्षा गाड्या ठेवून लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणलं गेलं. खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे सातत्याने 2 दिवस ती संपूर्ण देखरेख करत होते, संपूर्ण यंत्रणा राबवत होते, संपूर्ण इन्फ्रा त्या ठिकाणी उभं केलं होतं आणि त्या ठिकाणी खूप चांगलं लसीकरण झालं. 3470 लसीकरण म्हणजे शहराच्या भागामध्ये सुद्धा एवढ्या जण लसी घ्यायच्या बाकी होते, वंचित होते. याचं कौतुक करायला पाहिजे का ह्याचं राजकारण करायला पाहिजे? मी खासदार आनंद परांजपे की त्यांनी त्या दिवशीचं मी आपण मोठे आहोत, आपण थोडेसे वरचे पदाधिकारी आहोत, एखाद्याकडनं जर असं काही एखाद्याने शिबिर लावलं किंवा काय झालं तर आपण त्याचं कौतुक करायला पाहिजे का त्याचं श्रेय घ्यायला आपण जायला पाहिजे, फुकटचं श्रेय घ्यायला पाहिजे. आणि त्या दिवशी त्यांनी जे एक स्टेटमेंट केलं की हे शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो वगैरे त्या ठिकाणी आतमध्ये होते, ठीक आहे, लावले असेल, ही हे संकेत आहे. जेव्हा कळव्यामध्ये किंवा मुंबऱ्यामध्ये महानगरपालिकेचे कार्यक्रम असतात, महापालिकेच्या निधीतनं कार्यक्रम असतात, त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे बॅनर शहरात त्यांना संधी मिळत नाही, पण मुंबऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेत्यांचे बॅनर आतमध्ये लावतातच ना कार्यक्रमाच्या ठिकाणी. जर आम्हाला म्हणत असतील ही लस जर तुमच्या घरातनं निर्माण झाली का, तर मी आता त्यांना म्हणू शकेल की जे महानगरपालिकेचे कार्यक्रम असतात त्यामध्ये तुमचे बॅनर लावतात, ते जे काही कार्यक्रमासाठी लागणारा खर्च आहे तो त्या प्रोजेक्टकरता लागणारा खर्च आहे तो काय तुमच्या घरातनं केला जातो का, तुमच्या पक्षाच्या ऑफिसमधून केला जातो का? कसं आहे बोलता प्रत्येकाला येतं.